मुंबईमध्ये हनुमान जयंतीला राजकारण चांगलं तापलेलं असताना शिवसेना मनसेनं दादरमध्ये महाआरतीचं आयोजन केलंय. दादरच्या अगर बाजार पुरातन हनुमान मंदिरात दुपारी महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही दृश्य दादरमधल्या अगर बाजार परिसरातल्या पुरातन हनुमान मंदिरापुढची. मनसेचे कार्यकर्ते, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे इथे उपस्थित आहेत. तर या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हनुमंत जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे, मोठ्या भक्तिभावात साजरी केली जात आहे. मी मुंबईच्या या हनुमान मंदिरामध्ये आहे. पुरातन असं हे हनुमान मंदिर आहे, मात्र जर आपण पाहिलं तर याच हनुमान मंदिरामध्ये आज दुपारच्या दरम्यान मनसेतर्फे आरतीचं महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्यासाठी या मंदिराच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भुंग्यावरून जे राजकारण पेटलं होतं त्यामध्ये हनुमान चालीसा असेल किंवा महाआरती असेल अशा दोन्ही देखील या ठिकाणी समोरासमोर आलेल्या पाहायला मिळतात. आज या ठिकाणी हनुमंताचं दर्शन घेण्यासाठी अनेक हनुमंत भक्त जे आहेत ते या मंदिरामध्ये येत आहेत आणि या मंदिरात दर्शन घेत आहेत. मात्र दुसऱ्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर याच मंदिरातील दर्शनामुळे आणि या महाआरतीमध्ये राजकारण देखील रंगलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. पुण्याच्या विद्याधरचं प्रशांत अंकुशराव, जी मीडिया, मुंबई.